नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी आपण बघतोय एक नवीन ऍड आलेली आहे जिची आपण वाट बघत असतो। सेंट्रलची ही ऍड आहे, सीजीएल 2022 ची ही जाहिरात आहे आणि एकूण 20,000 जागांसाठी ही जाहिरात निघालेली आहे। केंद्र सरकारची परमनंट अशी नोकरी पदवीधरांसाठी ही आहे, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांच्यासाठी आहे। फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे 17 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर हा कालावधी आहे आणि या व्हिडिओ मध्ये आपण ही संपूर्ण जाहिरात बघणार आहोत। नेमकं याचे क्वालिफिकेशन काय आहेत, फॉर्म भरताना नेमकं काय बाबी लक्षात घ्यायचे आहेत, सेंटर्स कोणते आहेत, सिलेबस काय आहे, नक्की ज्यांची पदवी झालेली आहेत किंवा भविष्यात ज्यांना पदवीधर जे बनणार आहेत त्यांच्यासाठी ही सीजीएलची एक्झाम काय असते ते तुम्हाला या व्हिडिओ मध्ये लक्षात येईल आणि सगळ्या बाबी या ठिकाणी लक्षात येतील। बघा वेबसाईट जर बघितली या ठिकाणी तर SSC.NIC.in ही जी वेबसाईट आहे याच्यावर ही जाहिरात उपलब्ध आहे। कंबाईन ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन 2022 अशा पद्धतीचं हे नोटिफिकेशन आहे। 17/9/2022 या ठिकाणचं हे नोटिफिकेशन आहे आणि याच्यातल्या तारखा अत्यंत महत्वाची आहे की तुम्हाला फॉर्म भरण्यासंदर्भात डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाइन ऍप्लिकेशन 17/9 ते 8/10/2022 लास्ट डेट तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशनची 8/10 आहे, चलनची ऑफलाईनची 8/10 आहे, ऑनलाईन पेमेंटची 9/10 आहे आणि चलनाद्वारे 10/10 तुम्हाला या ठिकाणी म्हटलेला आहे। पुढे विंडो फॉर ऍप्लिकेशन फॉर्म करेक्शन म्हणजे तुम्ही करेक्ट सुद्धा करू शकता, तुमचा फॉर्म काही चुकलेला असेल तर त्याला वेगळी फीस असणार आहे 12/10 ते 13/10 या कालावधीमध्ये। आता टायर 1 एक्झाम जी होणार आहे जे की दोन्ही कॉम्प्युटर बेस आहे, टायर 1 आणि टायर 2, टायर 1 डिसेंबर 2022 मध्ये होती होईल आणि नंतरची ती नोटिफिकेशन येईल म्हणजे डिसेंबर 2022 मध्ये पूर्वपरीक्षा थोडक्यात आपण जिला म्हणतो आहोत ती होईल। आता पोस्ट कोणकोणत्या आहेत, कोणकोणती पदं आहेत या ठिकाणी बघा, ग्रुप बी नॉन गॅजेटेड, ग्रुप बी इतर पद या ठिकाणी दिसत आहेत तुम्हाला। पे लेवल जी 8 आहे 47,600 ते 151,100 याच्यामध्ये असिस्टंट ऑडिट ऑफिसर आणि असिस्टंट अकाउंट ऑफिसर ही पद या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि यामध्ये तुम्हाला मग त्याचे मिनिस्ट्री दिलेले आहे, इंडियन ऑडिट अँड अकाउंट्स डिपार्टमेंट अंडर CIE जी आपण ज्याला म्हणतो ग्रुप बी नॉन गॅजेटेड आणि एज लिमिट मॅक्झिमम 30 वर्षापर्यंत। पुढे पीए लेवल जे 7 आहे 44,900 ते 142,400 याच्यामध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसर ज्यामध्ये मग सेंट्रल सेक्रेटरिएट सर्व्हिस, इंटेलिजन्स ब्युरो, मिनिस्टर ऑफ रेल्वे, मिनिस्टर ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स, APHQ वेगवेगळ्या डिपार्टमेंट मधील असिस्टंट सेक्शन ऑफिसर ग्रुप बी च पद आहे। 20 ते 30 वर्षापर्यंतच या ठिकाणची ही एज लिमिट, त्या अंतर्गतच हे पद आहे। इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स आहे, इन्स्पेक्टर सेंट्रल एक्साइज आहे, इन्स्पेक्टर प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर आहे, एक्झामिनर, एन्फोर्समेंट ऑफिसर जे आपण ज्याला ईडी म्हणतो त्याच्यामधले हे पद, सब इन्स्पेक्टर, इन्स्पेक्टर पोस्ट, अशा जबरदस्त म्हणजे एक से बढिया एक अशा पोस्ट या ठिकाणी आहे। तुम्हाला फक्त फॉर्म भरायचा आहे, अभ्यास करायचा आहे। पे लेवल 6 मध्ये 35,400 ते 112,400 मध्ये असिस्टंट हे पद आहे, डिव्हिजनल अकाउंटंट आहे, सब इन्स्पेक्टर आहे, त्याच्यानंतर ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर हे पद आहे, ग्रुप बी ची ही सगळी पदं आहेत। पुढे पे लेवल 5 29,200 ते 92,300 यामध्ये ऑडिटर हे पद आपल्याला दिसत आहे। CIE GDA ग्रुप सी ची ही पद आहे 18 ते 27 वर्ष वयोमर्यादा। पुढे ऑडिटर अकाउंटंट वगैरे ते सुद्धा 18-27 ग्रुप सी ची पद आहे। पे लेवल 4 जे आहे 25,500 ते 81,100 यामध्ये पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, सिनियर सेक्रेटरिएट असिस्टंट, अप्पर डिव्हिजन क्लर्क, सिनियर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट, टॅक्स असिस्टंट, सब इन्स्पेक्टर, अप्पर डिव्हिजन क्लर्क असे ग्रुप सी ची पदं या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। तुम्हाला याचे प्रेफरन्स द्यायचे आहेत फॉर्म भरताना की मला कोणत्या याच्यावर आणि वॅकन्सीज आणि रिझर्वेशन टेंटेटिव्ह वॅकन्सीज म्हटलेलं आहे म्हणजे या वाढवू सुद्धा शकतात किंवा कमी होऊ शकतात। अप्रॉक्स 20,000 वॅकन्सीज म्हटलेलं आहे, ओके या ठिकाणी लक्षात घ्या। पुढे आपण जातो आहोत, पुढचा मुद्दा तुमच्यासाठी आहे रिझर्वेशन SC ST OBC EWS ESM PW BD याला रिझर्वेशन आहे, त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन जे आहेत यांना फक्त ग्रुप सी साठी रिझर्वेशन आहे ते आपल्याला माहित असावं। पुढे एज लिमिट काय आहे, 1/1/2022 एज लिमिट इथे ग्राह्य धरली जाणार आहे आणि इथे मग त्या तारखा दिल्या आहे की 18-27 मध्ये 95 ते 2004 जन्म, 20-30 साठी 92-2002, 18-30 मध्ये 92-2004, 18-32 साठी जे वय आहे 90-2004 तारखा दिले, डिटेल बघून घ्या।
एज रिलॅक्सेशन महत्वाचं, एससी एसटी ला 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष, पीडब्ल्यू बीडी अनरिझर्व 10 वर्ष, ओबीसी 13 वर्ष, एससी एसटी पीडब्ल्यू डी जे आहे त्यांना 15 वर्ष, एक सर्व्हिसमॅनला 3 इयर्स 3 इयर आफ्टर डिडक्शन ऑफ द मिलिटरी सर्व्हिस, आणि इतर डिफेन्स पर्सनल लिसेबल जे आहेत त्यांना 3 वर्षाचं या ठिकाणी मुदत आहे. इतरही बाबी तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. पुढे आपण जातोय पुढचा मुद्दा, इसेन्शियल एज्युकेशनल क्वालिफिकेशन, फार महत्वाचा मुद्दा. मित्रांनो, ही पीडीएफ जवळपास 74 पानांची पीडीएफ आहे. तुम्हाला पूर्ण पीडीएफ मी आपलं एसटीआय आरसीपी एप्लिकेशन वर फ्री स्टडी मटेरियल मध्ये देणार आहे, तिथे अपलोड होऊन जाईल. आणि दुसरं आपलं जे एमपीएससी स्पर्धा विश्व टेलिग्राम चॅनल आहे, एमपीएससी स्पर्धा विश्व, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, तिथे सुद्धा तुम्हाला ही पीडीएफ भेटून जाईल. खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला या वेबसाईटची लिंक सुद्धा देतो, त्या लिंकवर जाऊनही तुम्ही तिथे ही जाहिरात डिटेलमध्ये बघू शकतात. बघा, आता इथे असिस्टंट ऑडिट ऑफिसर, असिस्टंट अकाउंट ऑफिसर, याला इसेन्शियल काय म्हटलंय, बॅचलर डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज युनिट. पहिला म्हणजे पदवी तुमच्याकडे बॅचलर डिग्री असली पाहिजे. ओके, दुसरं डिझायरेबल क्वालिफिकेशन इथे म्हटलंय, बघा चार्टर अकाउंटंट, सीए किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी किंवा मास्टर्स इन कॉमर्स और मास्टर्स इन बिझनेस स्टडीज और मास्टर्स इन बिझनेस, याच्यापैकी काहीतरी एक असलं पाहिजे असिस्टंट ऑडिट ऑफिसर साठी या ठिकाणी हा म्हटलेला आहे क्रायटेरिया. पुढे स्टॅटिस्टिकल ऑफिसर साठी तुम्हाला इथे दिलं, एक तर बॅचलर डिग्री या ठिकाणी असली पाहिजे, ऍटलिस्ट 60 मार्क्स इन मॅथमॅटिक्स ऍट 12th स्टँडर्ड लेवल. इथे हा मुद्दा महत्वाचा आहे, किंवा इथे स्टॅटिस्टिक्स मधील एका सब्जेक्ट मध्ये डिग्री तुमची असली पाहिजे. आणि इतर ज्या पोस्ट आहेत ती सरळ बॅचलर्स डिग्री, म्हणजे तुमचं बीए बीएससी बीकॉम असलं तरी या ठिकाणी चालणार आहे. पुढे आपण जातो आहोत, आणि इथे फायनल इयरला जे मित्र आहेत त्यांना सुद्धा फॉर्म भरता येणार आहे. ते जे 8/10/2022 तारीख आहे, त्याच्या आधी त्यांचं ते क्वालिफिकेशन पूर्ण असलं पाहिजे. पुढे आपण जातो आहोत हाऊ टू अप्लाय. अप्लाय करण्यासाठी sac.nic.in ही वेबसाईट आहे. Annex 3, Annex 4 वगैरे ते तुम्हाला बघायचे. पुढे काही बाबी आहे, तुम्हाला इथे फोटोग्राफ जो आहे तो किती साईजमध्ये काय, तो 3 महिन्यापेक्षा जुना नसावा. अपलोड करताना त्या ठिकाणी बऱ्याच बाबी आहेत, कोणत्या ऍक्सेप्टेबल नाही काही ते सगळं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे तुम्ही ऍप्लिकेशन फी जी आहे ती 100 रुपये आहे. वुमन कॅन्डिडेट्स अँड कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू एससी एसटी पीडब्ल्यू बीडी ईडब्ल्यूएस यांना एक्झेम्प्ट केलेला आहे, यांना फीस नाहीये, हे लक्षात घ्या. तुम्ही फीस ऑनलाईन भरू शकता. पुढे या ठिकाणी दिलेलं आहे की विंडो फॉर ऍप्लिकेशन फॉर करेक्शन, तुम्हाला करेक्शन सुद्धा करता येणार आहे 12/10/13/10/2022, पण आधीच भरा व्यवस्थित, नंतर करेक्शनचे सुद्धा तुम्हाला चार्जेस लागणार आहेत, 200 रुपये तुम्ही बघतायत. पुढचा मुद्दा, तुम्हाला जे सेंटर्स आहेत ते कुठे येणार आहे. बघा, आता इथे मी वेस्टर्न रिजन या ठिकाणी येतोय, मुख्यत्वे महाराष्ट्र घेतोय. महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघितले ते अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, हे सेंटर औरंगाबादसाठी आहे. इथे हे डिटेल्स तुम्हाला औरंगाबाद, हे आपल्या महाराष्ट्रासाठी हे सेंटर्स आहेत. पुढे आपण जातो, यानंतर तुम्हाला सेंटर चेंज करता येणार नाही, हे लक्षात घ्या. स्कीम ऑफ एक्झामिनेशन टायर 1 आणि टायर 2 अशा 2 एक्झाम होणार आहे. टायर 1 एक्झामिनेशन मध्ये बघा तुम्ही, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही 200 मार्क्सची एक्झाम, 100 प्रश्न आहे. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन, 1 तासाचा या ठिकाणी पेपर असणार आहे. 1 तास 20 मिनिटं स्क्राईब वाल्या उमेदवारांना असणार आहे. पुढे 0.50 निगेटिव्ह मार्किंग आहे, फार रिस्की आहे, जेवढं येतं तेवढं सोडवायचंय. इथे इंग्लिश आणि हिंदी मध्ये असणार आहेत पेपर, इंग्लिशचे सोडून, म्हणजे जे इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन ते फक्त इंग्लिश मध्ये राहतील, इतर पेपर इंग्लिश आणि हिंदी दोन्ही भाषेमध्ये राहील. टायर 2 एक्झामिनेशन जी आहे याच्यात बघा तुम्हाला पेपर 1 आहे, पेपर 2 आहे आणि पेपर 3 आहे. आता याच्यात पेपर 1 हा कंपल्सरी आहे सगळ्या पोस्ट साठी. पेपर 2 विल इन्क्लूड कंडक्ट इन पेपर 1, 2, 3 इन सेपरेट शिफ्ट, स्वतंत्र या ठिकाणी शिफ्ट असणार आहे. पेपर 2 हा फक्त ते स्टॅटिस्टिकल ऑफिसर वगैरे त्या पदासाठी असणार आहे. पेपर 3 हा ते याच्यासाठी असणार आहे, कॅन्डिडेट्स हू आर शॉर्ट लिस्टेड इन टायर 1 फॉर पेपर 3. इथे फक्त जे काही पोस्ट आहेत ऑडिट ऑफिसर वगैरे, म्हणजे तुम्हाला इथे पेपर 1 हा आपल्यासाठी महत्वाचा आहे सगळ्यांसाठीच. इथे सेक्शन 1 मॅथमॅटिकल अबिलिटीज असणार आहे, 30 प्रश्न. आणि पुढे मॉड्यूल 2 असणार आहे रिझनिंग अँड जनरल इंटेलिजन्स. इथे ईच सेक्शनला 1 आवर असणार आहे, टोटल 60 प्रश्न असणार आहे, 180 गुणांसाठीचे, 3 मार्क्सला 1 प्रश्न असणार आहे. पुढे सेशन 1 मधलं हे बघा 2 तास 15 मिनिटाचं या ठिकाणी सेशन 1 असणार आहे.
इंग्लिश लैंग्वेज आणि कॉम्प्रिहेंशन इथे आहे 45 प्रश्न, 3 मार्कला एक प्रश्न आहे आणि जनरल अवेअरनेस आहे 25 प्रश्न 3 मार्कला एक, म्हणजे 70 प्रश्न 210 मार्कला आहे। पुढे तुम्ही बघतायत सेक्शन 3 मध्ये इथे तुम्हाला कॉम्प्युटर नॉलेज मॉड्यूल ज्याच्यावर प्रश्न येणार आहे 20 प्रश्न 60 मार्कांसाठी, ओके इथे ही लक्षात घ्यायचं आहे, हीच मॉड्यूल 15 मिनिट्स म्हटलेला आहे। पुढे पेपर 2 स्टॅटिस्टिक्सचा असणार आहे 100 प्रश्नांचा 200 गुणांसाठी 2 तासाचा। पुढे जनरल स्टडीज असणार आहे फायनान्स आणि इकॉनॉमिक्स हे स्पेसिफिक पोस्ट साठी आहेत, लक्षात राहू द्या। पुढे मोड ऑफ सिलेक्शन, तुम्हाला मिनिमम क्वालिफाइंग मार्क्स पाडायचेच आहेत, टायर 1 सेक्शन 1 2 मॉड्यूल 1 ऑफ सेक्शन 3 पेपर 1 टायर 2 पेपर 2 पेपर 3 ऑफ टायर 2 एक्झामिनेशन आर वाइज फॉलोज। बघा तुम्हाला इथे ओपनला 30%, ओबीसी डब्ल्यूएसला 25% आणि ऑल अदर कॅटेगरीजला 20% किमान मार्क्स पडले पाहिजे, तरच तुम्ही क्वालिफाय होणार आहात, ओके। पुढे इतर काही बाबी प्रेफरन्स तुम्हाला व्यवस्थित द्यायचे आहेत आणि तुम्ही जर दिले नाही तर तुम्हाला कोणत्याही पोस्टला तिथे हे करू शकतात ते। रिझोल्युशन ऑफ टाय केसेस, जर टाय झालं तर मग काय, पेपर 2 चे मार्क्स तुमचे इथे महत्वाचे, पेपर 3 चे मार्क्स तुमचे महत्वाचे आहेत, त्याच्यानंतर तोही स्कोर सारखा आला तर मग सेक्शन 1 ऑफ पेपर 1 टायर 2 एक्झामिनेशनचा तुमचा स्कोर घेतलं जाईल, तेही सारखा आला तर मग डेट ऑफ बर्थ ओल्डर जे आहेत त्यांना या ठिकाणी म्हणजे जास्त वयावाल्यांना प्राधान्य दिलं जाईल आणि तेही सारखं आलं तर मग अल्फाबेटिकल ऑर्डरने त्या ठिकाणी त्यांना प्राधान्य भेटेल। म्हणजे कशा पद्धतीची असते ही सिस्टीम ते लक्षात येते। ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे, 2 गोष्टी याच्यात असणार आहे, एक म्हणजे 1 टाइम रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि दुसरं फिलिंग ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर द एक्झामिनेशन पार्ट 1। 1 टाइम रजिस्ट्रेशन जे आहे तुम्हाला तिथे येणार आहे ते रजिस्ट्रेशन फॉर्म किंवा ऍप्लिकेशन फॉर्म त्या ठिकाणी आपण म्हणणार आहोत, तिथे तुम्हाला मोबाईल नंबर, ईमेल आयडी, आधार टाकायचा आहे आणि तुम्हाला ते ओटीपी द्वारे ते व्हेरीफाय करायचं आहे। पुढे इतर सगळ्या बाबी तुमचं इन्फॉर्मेशन जे आहे तुमचं एक्झामिनेशन मॅट्रिक्युलेशन संदर्भात त्या टाकायचे आहेत। वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे, बेसिक डिटेल, ऍडिशनल अँड कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि डिक्लेरेशन सगळं काही तुम्हाला इथे हे डिटेल दिलं आहे। ही पीडीएफ तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो, ऍप्लिकेशनला देतो, एसटीआय आरसीपी ऍप्लिकेशन आहे, तुम्हाला सर्व परीक्षा सेंट्रल आणि स्टेट लेवलच्या सगळ्या परीक्षांचा अभ्यास इथे करता येतो आहे। याची लिंक खाली दिलेली आहे, इथे तुम्हाला फ्रीमध्ये खूप सारं मटेरियल आहे, PSI STISOचा संपूर्ण वर्षाचा कोर्स आहे, तलाठी भरतीचा कोर्स आहे, कंबाईन ग्रुप सी आहे, पोलीस भरती, राज्य सेवा, इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण सगळे कोर्सेस या ठिकाणी दिलेले आहे। नक्की ऍप डाऊनलोड करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे। हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि हा फॉर्म सगळ्यांनी भरण्याचा प्रयत्न करा, अनुभव येईल, सिलेक्शन झालं तर माझी शुभेच्छाच आहे। थांबतो या ठिकाणी, धन्यवाद।